राज्य विचलनामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. नांदेड जिल्ह्यातल्या सर्व ठिकाणच्या पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने या आज आपण बिलोली तालुक्यातल्या सर्वात मोठं गाव असलेलं लोहगाव या ठिकाणी पोटनिवडणूक लागलेली आहे. या निवडणुकीमध्ये गत निवडणुकीमध्ये एकच उमेदवार दोन ठिकाणी विजय झाला होता. त्या कारणामुळे एका ठिकाणी त्याला राजीनामा द्यावा लागला. तेच या ठिकाणी आता पुन्हा एकदा सरपंच झाले आणि त्यांचे पती सध्या प्रतिनिधी म्हणून आणि उमेदवार आहेत ते सध्या वार्ड क्रमांक 5 त्यांच्या माध्यमातून त्याला जनतेने दोन ठिकाणी निवडून दिलं आहे. एकंदरीत आज आपण पूर्णपणे लोगा गावात होतो. त्या ठिकाणी आपण जनतेशी संवाद साधला. काही प्रतिक्रिया, काही समस्या प्रतिक्रिया, विरोधी प्रतिक्रिया आपल्याला भेटल्या. पण एकंदरीत वास्तविकता काय आहे त्या गावचा विकास आणि जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत त्या गावचे उमेदवार सरपंच प्रतिनिधी यादव कोळनुरे जे आपल्यासोबत आहेत. खरं पाहता त्यांच्यावरती आरोप केला जातोय की ते संस्थाचालक आहे, तरी त्यांना ग्रामसेवक म्हणा, ग्रामपंचायतीचा मोहक आहे, अशा विविध प्रकारचे निवडणुकीत आरोप प्रत्यारोप होत असतात. एकंदरीत त्यांचं सामाजिकरित्या त्यांना आम्ही चर्चा केल्यानंतर ऑफ द कॅमेरा त्यांचं सामाजिक कार्याचा रस त्यांच्यामध्ये असल्यामुळं ते निवडणूक लढत आहेत असं त्यांच्याकडून जाणून झालं. सर, स्वागत आहे आपलं चॅनलमध्ये. एकंदरीत काय सांगाल, आज निवडणूक पार पडत आहे आपल्या गावात उद्याला, काय सांगाल निवडणुकीविषयी? काय नाही सर, मी काल जनतेच्या आशीर्वादानं जो गावाच्या विकासासाठी आमच्या बाजूला आहे. सर, आपलेच पती आता या ठिकाणी सरपंच आहे आणि या वर्षभरामध्ये काही विकासकामं घेण्याचं काम म्हणून केलं. सर, दलित वस्तीमध्ये काही पाणीपुरवठ्याची कामं केली होती, सी सी रस्त्याची कामं केली होती, त्या बस स्टँडजवळ एक डोअर ब्लॉकचं काम केलं होतं. नंतर बौद्ध मंदिराचं एक काम होतं, ते केलं सर. खंडोबा मंदिराचं एक काम होतं, ते पण केलं. आणि बौद्ध मंदिराकडे जवळच एक डोअर ब्लॉकचं काम झालं, डोअर ब्लॉकचं कामं केलं. सर, म्हणजे खूप कमी कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्याची कामं पण झालीत आपल्या मते? हो, केलं सर. आणि भरपूर आम्ही कामं करणार आहोत सर. निधी आणखी भरपूर उपलब्ध आहे, त्याच्यामुळं या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळं काही कामं रुपलेत आमचे. आणि मागच काल परवा पोटनिवडणूक झाली आमदारकीची, त्याच्यामुळंसुद्धा काही आम्हाला कामं करता आली नाहीत, वेळ मिळाला नाही. भरपूर निधी आहे सर गावासाठी, जेवढा काही विकास करता येईल तो करण्याचा प्रयत्न आम्ही नेहमीच करू. सर, आपल्यासोबत स्ट्रॉंग खरं बघितलं तर या ठिकाणी त्यांनी सांगितलं, मोठ्या निधी पण केले त्यांनी, आपल्या काही ठिकाणी विकास काम केलं ते जाणवलं. पण आपण गव्हर्नमेंट फिरलेलं असताना खरं पाहता एक महत्त्वाचा मुद्दा ठिकाणी जाणला जातो आहे, महत्त्व की त्यांच्यावरती जे आरोप होत आहेत त्यांच्यामुळं गावातल्या विविध विकास कामं थांबले आहेत, नाल्याचे काम थांबले आहेत, रोडचं काम त्यांच्या रोड जे चालू होतं ते थांबले आहेत, ह्या सर्व आरोपावर त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊया. सर, विरोधक म्हणल्यानंतर कुठले तरी आरोप करतच असतात. कितीतरी विरोध झाला तर आम्ही विकास कामं करतच राहू. सर, विकास गावाचा विकास करायचा म्हणून तर आपण या ठिकाणी मी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. सर, म्हणजे आरोपामध्ये काही तथ्य जाणवत का तुम्हाला? आता विरोधक म्हणल्यानंतर सर त्या आरोपामध्ये कुठलंच तथ्य नाही, पण विरोधक तसे आरोप करत असतील तर त्यांना तथ्य वाढत असेल. सर, कुठलाच तथ्य नाही सर आरोपामध्ये. सर, पाणीपुरवठ्याच्या बाबतीत मग त्यांचं म्हणणं आहे की आमच्या गावामध्ये पाणी 25 गावाला जातं. जाते माहीत आहे सर, पण गावातल्या लोकांमध्ये हा प्रश्न पाणीपुरवठ्याची योजना आमच्या काळात नाही आली सर. त्याच्या अगोदरच्या काळामध्ये ती होऊन गेलेली आहे. जी योजना होती जी पूर्ण जशा पद्धतीने पूर्ण केली त्याच योजनेला घेऊन आम्ही जेवढं काही पाणीपुरवठा गावामध्ये करता येईल त्याचा प्रयत्न केलो सर. काही भागामध्ये भरपूर पाणी केलो आणि ती पाणीपुरवठ्याची भरपूर कामं जल जीवन मिशनमध्ये आपल्याला करायचं आहे. सर, सर आता आपण वाढ क्रमांक 5 पण निघू टाकलं, त्या वाढसाठी आपलं काही स्वप्न आहे, काय ठरवलं आहे आपण काय करायचं? स्वप्न सर काय, पाण्याची व्यवस्था करून द्यायचं आहे. उरलेले काही रस्ते आहेत, रस्ते पूर्ण करायचे, नाली बांधकाम करायचं आहे, नालीसाठीसुद्धा निधी मंजूर करायचा. सर, एकंदरीत ग्रामपंचायत आपल्या हातामध्ये आहे सध्याला. महाराष्ट्राने बघितलं तर एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळखलं की पोपटराव पुरणेश्वरी बाजार भास्करावपर्यंत पण पाठवता, तर एक नांदेडल्यातली बिलोली तालुक्यातली आपली ग्रामपंचायत थोडा बिघडते आपण काय करतो? तर आदर्श ग्रामपंचायत बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. सर, तसं बघितलं तर आमचं गाव फार मोठं आहे आणि विकास कामं करायचं म्हणल्यानंतर वेळ लागतो. सर, टप्प्याटप्प्यानं कामं करून आपल्यासुद्धा आपली ग्रामपंचायत म्हणा किंवा आपलं गाव म्हणा आपण आदर्श बनवायचा प्रयत्न करू. सर, लवकर
नक्कीच बघितलं तर एखादा व्यक्ती जर आपलं गाव आदर्श करणं स्वप्न बघतोय त्याच्यावरती आरोप लावणं हे कितपत तथ्य आहे मतदार बांधवांनी समजून घ्यावं. निवडणूक पर्यंत आरोप प्रत्यार होत असतात पण एखादा व्यक्ती सर्व असताना या गावासाठी झटतोय आणि परिश्रम घेतोय त्याचा अर्थ कुठे तो गावाच्या विकासासाठी काम करतोय हे फार नक्कीच महत्त्वाचं आहे. आपल्यासोबत या ठिकाणी बोलण्यासाठी या गावचे उपसरपंच पण आहे त्यांच्याकडून पण जाणून घेऊया एकंदरीत ग्रामपंचायतचा कारभार त्यांच्या माध्यमातून कशा तरी चालला आहे आणि विकासाची वाटचाल कशा तरी होत आहे त्यांच्या माध्यमातून. विकासाची वाटचाल तुम्ही कशी होत आहे गावची? विकासाची वाटचाल सर सतत आम्ही 2015 काळामध्ये 5 दोघेही मिळून गावचा सुजलम सुफलम आणि शिशी रोड काँक्रीट रोड हे सर्व छोट्या स्मशानभूमी हे सर्व पूर्ण केल्या. 2020 आता सुरुवातीला आम्ही आलेल्या त्याच्यामध्ये आम्ही आज या 8-10 जवळपास सर ग्रामपंचायत म्हणल्यानंतर पेटपुंजी निधी असते तर आज आदरणीय शिवाजी चव्हाण साहेबांच्या माननीय नितेश भाऊ त्यांच्या अगोदर त्यांचे युगत आमदार जे होते त्या सगळ्यांकडे फिरून माव हे करून निधीचा वापर खेचून आणण्याचा प्रयत्न दोघांचे सरपंच प्रतिनिधी आणि माझा सतत 10 चालू आहे आणि त्या माध्यमातून आम्ही विकास करण्याच्या ह्याच्यामध्ये आम्ही या कुणी आहोत सर. आता वाढत्या म्हणून तुमच्या गावातली वाढ करून 5 आता निवडणूक पार पडत आहे आपल्याच पॅनलचे प्रतिनिधी रडत आहे हो ही निवडणूक आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे? ही निवडणूक आमच्यासाठी सर गावच्या विकासासाठी फार महत्त्वाची आहे. आम्हाला हा आमचा आम्ही आहोत 6 आमचे 7 आल्यामुळं आमच्या एक प्रतिनिधी उमेदवाराला राजीनामा द्यावा लागला म्हणून आमचा घरचाच प्रतिनिधी म्हणून आम्ही त्यांना उभा केलेले आहे पण आम्ही आमचा विचारानं केलेले नाही. जे काही त्या वार्डामध्ये आम्ही शंघाची जे विकासाचा मार्ग जे विरोधक होते त्या मार्गाला आम्हाला कुठंतरी त्रास होऊ लागला होता त्या माध्यमातून बाबा आम्ही विचार केला आणि जे बी काही आमचे विरोधक असतील त्यांच्यासोबतसुद्धा आमचा दोस्ताना होता बाबा चला तुम्ही उभा राहा. सर आजकाल राजकारण म्हणलं की सगळ्या गोष्टी बघू लागले लोक त्या गोष्टीच्या संदर्भामध्ये आज एखादा ज्या पोटनिवडणुकीचा संदर्भच असते सर एक एखादा व्यक्तीचा अन्याय एखाद्या वेळेस किंवा दिवंगत म्हणून त्याच्या आधारे ते आता प्रतिनिधी म्हणून आम्ही उभा केलेला आणि गावच्या विकासासाठी केलेल्या होत्या आणि सतत 10 काळात डबल आहोत कमी वयामध्ये. अजून काय काय शेवटचा प्रश्न सरपंच मोद्यांना प्रतिनिधींना जे निवडणूक लढत आहेत त्यांच्या सर आपल्या गावामध्ये मतदारसंघातल्या सर तसं मोठ्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे आपल्या गावामध्ये पण त्या बेरोजगारी युवक वर्ग असेल आहे सर भरपूर युवक आहेत आमच्या तरी बऱ्याच युवकांना सर एक योग्य मार्गदर्शन करून त्यांना एक चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. शिक्षणाच्या बाबतीत असू द्या किंवा कुठलाही समाजकार्य होते मी सतत अग्रेसर राहतो गावाच्या विकासासाठी आणि गावाच्या जनतेसाठी मी काही करायला तयार आहे सर. सगळ्या गोष्टी मला अडचणी असताना मी गावाच्या विकास कामासाठी मी सदैव तत्पर राहतो सर. बेरोजगारी आहे पण माझ्यामार्फत बऱ्याच युवकांना चांगलं मार्गदर्शन करून चांगलं मी स्वतःही शिक्षण देतो सर. 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना मी स्वतः शिकून चांगल्या मार्गाला आज मी माझे भरपूर विद्यार्थी आज नोकरीवर आहे सर आणि नेहमी शिक्षणाच्या बाबतीमध्ये नेहमी एक मार्गदर्शन चांगलं सर. वर्तमान 5 नाण्या वगैरे साफसफाई कधीपर्यंत होईल काय सांगा सर? आता हे घर आता हे पोटनिवडणूक झाल्या आपल्याला कामं बाकीचे करायचेच आहे सर आणि ज्या आपल्याला हे करायसाठी बी आपल्याला काही जनतेचं सहकार्य बी लागते सर आणि जेवढं होईल तेवढं आपण लवकरात लवकर पूर्ण करायचा प्रयत्न करू आणि आलोच आम्हाला जनता कामा विकास कामासाठीच निवडून दिली सर. जनतेनं एक विश्वास होता आमच्यावर की गावाचा काही विकास केला तर हेच पॅनल आपलं पॅनल म्हणून आमचं पॅनल होतं आणि त्या पॅनलमधून आम्ही बहुमताला निवडून आलो. फक्त 2 राजीनामा दिल्यामुळं किंवा 2 निवडून आल्यामुळं एका ठिकाणी राजीनामा दिला ही पोटनिवडणूक आली आणि हा जो निर्णय घेतलो सर मी जनतेच्या आशीर्वादानं जनतेच्या विचारानं जनतेच्या विकासासाठी गावाच्या विकासासाठी मी स्वतः निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतो सर आणि याच्यामध्ये मला 100% विश्वास आहे की जनता गावाच्या विकासासाठी मला निवडून देईल.